महाराष्ट्राचं शक्तिपीठ आदिशक्ती तुळजाभवानी, महाराष्ट्राचं श्रद्धास्थान प्रौढ प्रताप पुरंदर, जाणते राजे श्रीमंत की राजे छत्रपती शिवरायांना नम्र अभिवादन करून आज ह्या मोर्चाचे अध्यक्ष माननीय जायकर साहेब, आपल्या मराठा क्रांती मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे नेते माननीय पिचड साहेब, सर्व सन्माननीय व्यासपीठ, मराठी बांधवांनो आणि भगिनी, आपल्या न्याय हक्कासाठी, आपल्या या तरुण पिढीला न्याय मिळण्यासाठी गेली अनेक वर्ष हा मराठा समाज संघर्ष करीत आहे. पिचड साहेब, आम्ही काय मागितलंय? आम्ही नोकरीमध्ये आरक्षण मागितलंय, आम्ही शिक्षणामध्ये आरक्षण मागितलं, आम्ही राजकारणामध्ये आरक्षण मागितलं नाही. राजकारणामध्ये आरक्षण मागण्याची आम्हाला गरज नाही, कारण आमच्या मराठ्यांचे आजही महाराष्ट्र विधानसभेमध्ये 180 आमदार आहेत. त्यामुळं आम्हाला राजकीय आरक्षणाची गरज नाही. ज्यांना ज्यांना आरक्षण मिळालं, त्या समाजाचे मुलगा, त्या समाजाची मुलं, कुणी कलेक्टर झाला, कुणी प्रांत झाला, कुणी तहसीलदार, कुणी SP झाला, कुणी DYSP झाला, कुणी PI झाला, आणि आम्हाला आरक्षण मिळालं नाही. आम्ही आहोत कुणी आजीच, कुणी माजीच, भाऊ जिंदाबाद, तात्या जिंदाबाद, अण्णा जिंदाबाद, त्यांना जिंदाबाद, हे करायला आमचा मराठी समाज मोकळा. त्यामुळं आम्हाला राजकीय आरक्षणाची काही गरज नाही. विजयदशमी तुम्ही म्हणालात यातले धारीचे शुक्राचार्य कोण आहेत, का नाही मिळालं मराठ्यांना आरक्षण? यातले धारीचे शुक्राचार्य खरे मराठी, खरे मराठी. मराठ्यांच्या नावावर संघटना करायची, मराठ्यांचं बॅनर वापरायचं आणि त्याचा उपयोग धंदे करण्यासाठी करायचं. मराठ्यांच्या नावाचं बॅनर वापरणारा एक नेता परवा पुण्यामध्ये प्रवीण गायकवाड, तो या गेल्या 22 वर्षांमध्ये सामील होता, पण त्यानं परवा पुण्यामध्ये जाहीर केलं, मिळतंय ते मराठ्यांनी पदक पाडून घ्या, मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही. मराठा समाजामध्ये कुणाची तरी सुबारी घेऊन दुई निर्माण करणारे हे दारिद्र्य शुक्राचार्य जे आहेत, हे खरे खेचून काढले पाहिजे. तुमच्या लक्षात आलं असेल, परवा दिवशी जेव्हा भरती रद्द झाली, परीक्षा रद्द झाल्या, ताबडतोब OBC सगळे मंत्री जमले, म्हणजे छगन भुजबळ असतील, सुनील तटकरे असतील, विजय वडेट्टीवार असतील, धनंजय मुंडे असतील, किंवा मग OBC जितेंद्र आव्हाड असतील, हे सगळे मंत्री जमले आणि सगळ्यांनी एकत्र जाऊन मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. अरे मराठ्यांचे मंत्री कुठे? मराठ्यांचे आमदार गेले कुठे? आणि तुम्ही कितीही मोर्चे काढले तर हे विधानसभेमध्ये जेव्हा आरामशीर बसतात ना, त्यांना काही गरज नसते, कारण तुम्ही त्यांना मत देत असतात. विनय सावंतनी चांगली सूचना मांडली की आमदार साहेब, विधान भवनामध्ये मराठ्यांना न्याय मिळायला पाहिजे, याच्यासाठी तुम्ही भांडलं पाहिजे, अधिवेशनात तुम्ही भांडा. विनय सावंत, गेल्याच महिन्यामध्ये 2 दिवस महाराष्ट्र विधानसभेचं अधिवेशन झालं, काय महाराष्ट्राचे प्रश्न तिथे मांडले गेले? किती गदारोळ झाला! त्या गदारोळामध्ये करोनावर भाषणं झाली, त्या गदारोळामध्ये शेतकरी मृत्युमुख पडतो त्याच्यावर भाषणं झाली, दुष्काळावर भाषणं झाली, चक्रीवादळावर भाषणं झाली, नाही झाली. तिथं काय झालं? या सरकारला वाचवायची रिया चक्रवर्ती, 2 दिवस अधिवेशनात रिया चक्रवर्ती, सुशांत सिंग रिया चक्रवर्ती, हे माणसं, हा समाज याच्या परिग्रहांना मोठी आहे आणि हे राज्यकर्ते तिथं बसले, तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करता? अरे काय मिळालं नाही तिथे आरक्षण? यासाठी आरक्षण मिळालं नाही. तुम्ही 58 मोर्चे काढले, 20 लाखाचा मोर्चा, 40 लाखाचा मोर्चा, पण तो बुका होता, तो बोलत नव्हता. मग त्या बुका मोर्चाला, हा बुका ज्या मोर्चा आहे तो म्हटला ना, त्याचा तेव्हा ठोका लागला असता तर आरक्षण लगेच मिळालं. आणि जे मराठ्यांची अवहेलना करणारे आज त्या मंत्रिमंडळात बसलेले आहेत, आज सत्तेवर आहेत, आणि म्हणून त्यांच्याकडून आपल्याला आरक्षण मिळण्याची अपेक्षा आहे. अरे मंत्री मंडळानं रिया चक्रवर्तीला वकील द्यायचा,
सुशांत सिंगचे वकील द्यायचे याच्या नादात मराठ्यांचा वकील सुप्रीम कोर्टात पाठवलंच नाही, गेलाच नाही तिकडे आपला वकील, आणि त्याच्यावरून तुम्ही काय अपेक्षा करता? एवढा मोठा जीवन मरणाचा मराठ्यांचा प्रश्न, अरे काय तुमची टिंगल करताय? प्रकाश आंबेडकर काय आपलं कुठे शाहीर, शाहिरांनी चांगला पवाडा केला शाहीर, परंतु गुणवत्तेचा तुम्ही त्याच्या पवाड्यातलं पवाड्यात घेण्यासारखा गुणवत्ता म्हटलं मुखाला, कोण गुणवत्ते, कोण प्रकाश आंबेडकर? अरे आम्ही छत्रपतींचे वंशज आहोत, आम्ही कोल्हापूरच्या गादीला वंदन करतो, आम्ही साताऱ्याच्या गादीला वंदन करतो, ते त्यांचे वंशज आहे म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, तुम्ही बाबासाहेबांचे वंशज आहात, तुम्ही बाबासाहेबांचे व्यक्तिमत्व आहात, आणि म्हणून आम्ही तुमचंही आम्ही आधार मानतो, तुमचाही आदर करतो, पण तुम्ही आमच्या राजालाच वेगळा म्हणायला ठिकाणी, तुम्ही आमच्या राजाला बोलले तर आम्ही तुम्हाला कोल्हे, तुम्ही आमच्या राजा बोलले तर कोण असतील मी तुम्हाला कोल्हे, आम्ही काय परिस्थिती आहे, भीमा कोरेगावला जी दंगल झाली तिथं तो आमचा मराठा तरुण मारला गेला, कशामुळे मारला? फक्त त्याच्या अंगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं टी शर्ट होत म्हणून याने खेचून खेचून मारला, आणि त्या नक्षलवादी चळवळीला पाठिंबा देणारे हे प्रकाश आंबेडकर आमच्या राज्याला वेळे म्हणतात, कोण कोण नक्षलवादी चळवळीमध्ये होत, कोण कोण भीमा कोरेगावच्या दंगलीमध्ये होत, याचा इतिहास तुम्हाला सांगायला पाहिजे, आणि म्हणून आपला समाज पेटून उठत नाही, आपण आम्ही नुसते म्हणतो आम्ही मराठा, आम्ही पेटून उठलं तर असं होईल, शाहीर आपण मराठा फक्त आता पवड्यापुरते राहिलेलो, नवीन पवाडा निर्माण करायचा असेल तर समाजाला पेटून उठलं पाहिजे, खरं तर मी इथल्या संयोजनकर्त्यांना धन्यवाद देतो की माझा उल्लेख ज्येष्ठ नेते केलं, आधी ठरलं होतं का इथं येताना सगळ्यांनी पक्ष विरायची यायचं, पण भाषण करताना शिवसेनावाला करीन, काँग्रेसवाला करीन, मनसेवाला करीन, आमचं करीन, इथं आल्यावर सुद्धा आपण येत नाही, मराठा म्हणून एक झालं नाही, फक्त तुम्ही दाखवण्यासाठी हे करता म्हणून आपल्याला आरक्षण मिळतं, खिचून काढलं पाहिजे, हे पिंडीवरचे विंचू आहेत ते खिचून काढले पाहिजे, कोणता कोण होतं कोणत्या पक्षाचा विरोध नाही, तर सगळ्या पक्षांचा विरोध आहे, माझा आज म्हणजे माझ्या पक्षाचं केंद्रात सरकार आहे, नरेंद्र मोदी 370 बदलवलं, 35 बदलवलं, काल शेतीचा कायदा बदलवला, तुमच्याकडे लोकमत आहे, बहुमत आहे, मराठ्यांसाठी जर कायदा आणवायचा असेल माझी त्या सरकारला विनंती आहे, मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी कायदा करा, इथल्या राज्याच्या सरकारला माझी विनंती आहे, मराठ्यांना आरक्षण येण्यासाठी काही अडचण येत असतील तर जा, तुम्ही एकत्र बसता, एकत्र बोलता, चर्चा करता, तुम्ही बोललं पाहिजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांशी की मराठा समाजाची जी अवस्था आहे ती अवस्था जर बदलायची असेल तर मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, आणि ती मिळायचं असेल तर कायदा बदलायची वेळ आली तरी कायदा बदलायला पाहिजे, म्हटलं पाहिजे, कोण खासदार आपले एकत्र येतात, किती खासदारांनी मराठ्याला पाठिंबा दिलेला आहे, कुठला लोकप्रतिनिधी आपल्या रस्त्यावर येऊन आज मराठ्यांना पाठिंबा देतात, विधानसभेमध्ये सगळ्यांनी सांगितलं पाहिजे मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत विधानसभा चालणार नाही असं सगळ्यांनी म्हटलं पाहिजे, कोण म्हणतंय, कुणाच्या समोर म्हणतंय, अरे ज्यांचा विरोध मराठा आरक्षणाला आहे ते आज राजकर्ते आहेत म्हणून तुम्हाला आम्हाला सांगायचे, मच्छिंद्र धुमाळ राजकारण म्हणून मी बोलत नाही, पण मराठ्यांचा उपयोग प्रत्येकाने बेडा म्हणून केलेला आहे, शिवसेनेत मी 25 वर्ष होतो, शिवसेना मी तळून पाहिली, मराठा म्हणून मी होतो, बाळासाहेबांच्या मराठा बळबळ गेलो, पण मराठ्याने शिवसेनेला सत्ता दिली, मराठी आमदार दिले, मराठ्याने शिवसेनेला राजगादीवर बसवलं, पण तेव्हा शिवसेनेला मराठ्यांना काही द्यायची वेळ आली विधान परिषद आणि राज्यसभेवर, कोणाला दिलं, घनश्याम दुबे, चंद्रिका केनिया, कन्हैयालाल गिडवाणी, प्रीतीशी नंदी, राजकुमार धूत, प्रियंका चतुर्वेदी, मेले का मराठा, आम्ही फक्त जय भवानी जय ईश्वर म्हणून तुम्हाला आरक्षण मिळत, त्यांना माहिती आहे ही येणी आहेत, हे कधी जय भवानी जीव शिवाजी करणार, मग त्यांना विकलं आपला व्यापार आणि बाजार यांनी केलेला आहे, आणि म्हणून राजकर्त्यांना रक्षण आणलं पाहिजे, आमदार खासदारांना रस्त्यावर ठोकलं पाहिजे, घरामध्ये त्यांच्या घुसून मारलं पाहिजे, तर मराठ्यांना आरक्षण मिळणार, मंत्री फिरवून देऊ नका, आमदार फिरवून देऊ नका, तोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही रस्त्यावर चालण्याचा तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही आमच्या मतावर आमदार झाला, तुम्ही आमच्या मतावर खासदार झालात, आणि त्याच समाजाला जर मातीत घालली गेला असाल, आज समाज तुमच्या डोक्यावर पायदून तुम्हाला मातीत घेत शिवाय, हे जोपर्यंत तुम्ही करत नाही असा समाज पेटून उठत नाही,
संभाजी महाराजांनी सांगितलं तलवारी हातात घ्यावी लागतील. का म्हणावं लागलं महाराजांना तलवारी हातात घ्यावं लागतील? महाराजांना माहित आहे जे बसलेत राजकारणात ते नालायक आहेत. तलवारीशिवाय हे सुद्धा उठले नालायक. आणि म्हणून मित्र हो, हे सगळं जरी आपण किती करत असलो पेटवून उठलं पाहिजे. आज किती लोकसंख्या, किती लोक आपण आलो, त्यालाही अनेक कारण आहेत. चार दिवस पाऊस पडतोय, आपण सगळे शेतकरी आहोत, शेती उद्ध्वस्त झालेली आहे. काय कर साहेब तुम्ही या मोर्चाचे अध्यक्ष आहेत, किचन साहेब तुम्ही ज्येष्ठ नेते आहेत, त्या मोर्चाच्या वतीने ठराव करा की महाराष्ट्रातला शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे. काल जर दूरदर्शनवर तुम्ही पाहिलं असेल, पाण्यामध्ये पडवून आमचा शेतकरी रडतोय, फोन झोडतोय, शेतकऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त झालं, फाशी घेतल्याशिवाय जीव दिल्याशिवाय त्याला पर्याय नाही. आणि म्हणून महाराष्ट्रात पंचनामे न करता एक तरी प्रत्येक शेतकऱ्याला या मोर्चाच्या वतीने मागणी करा आणि 50,000 रुपये हेक्टरी त्या शेतकऱ्याला मिळाले पाहिजे अशी मागणी ह्या मोर्चाच्या वतीने करा. अरे इकडून मेले तिकडून मेले काय उदाहरण आहे, आम्ही का पुढारी झालो? आरक्षण नसतं तर नोकरी मिळाली असते. विजय साहेब तुमच्या जर गावी सुद्धा कलेक्टर झालं असतं, पण आरक्षण नाही म्हणून पुढारी झालो. आरक्षण नाही म्हणून पुढारी झालो. अरे निवृत्ती महाराज समोर बसले, माझ्या पोट्यावर आम्ही झोपायचं झालं. त्यांच्या शाळेला परवानगी मिळवून मंत्रालयात जायचं पंचायत आमचं सरकार होत नाही ना झालं, नोकरी मिळाली नाही म्हणून बारा झाले. बीएससी बीएड होते, कीर्तन करावं लागलं. ही अवस्था मराठा समाजची, हसण्याचा विषय नाही सोमनाथ, ही अवस्था मराठा समाजाची आहे. आणि म्हणून संभाजीराव राज्याचं काम करतात तुम्ही, आम्ही बरोबर 35 वर्षी काम करतो. तुमच्या जेवढे राज्याचे संबंध तेवढे माझे संबंध आहेत. ज्या बॅनर सगळे तुमचे मराठ्यांनी वापरले ते मला माहिती आहेत. मग भाई जगताप असेल नाही तर काल विनायक मेट्यापर्यंत असेल. मराठ्यांचा बॅनर वापरून सत्ताधाऱ्यातून पद महामंडळ पदरात पाडून घ्यायची आणि मराठा समाजाचा वापर करायचा. हे धंदे मराठ्याच्या पुढल्यांनी बंद केले पाहिजे. त्याचे त्यांना जेव्हा ठोकून लागल्याशिवाय आम्ही राहणार. हे धंद्याने बंद केले पाहिजे. मराठा म्हणून एकत्र या, मराठा म्हणून राहा. जात नाही कुणी नाही. अरे पक्ष्यांचे प्रतीक होण्यापेक्षा धर्मासाठी जातीसाठी सजीव व्हा ही विनंती मला समोर. त्या सगळं तरुण वर्ग माझ्या समोर बसला. एकच विनंती आली तर तुम्हाला करतो, राजकारण करू नका. मी घ्या राजकारणात काही नाही. इथला आमदारही राखीव, इथला खासदारही राखीव. तुम्हाला काही म्हणणार, तुम्ही आमदार आहे म्हणाले खासदार नाही. आले तर 6 ते 6 झेडपी राखीव येतात. कधी मधी मोकळे सुटतात. 6 ते 6 राखीव येतात. कधी मधी मोकळे सुटतात. आणि गावचा सरपंच सुद्धा एक तर बाई राखीव येईल नाही तर ओबीसी राखी. तुम्ही गावचा सरपंच. मग आमचं बियाणं राहतं. पाऊचा वाढदिवस, चाच्याचा वाढदिवस, अन्नाचा वाढदिवस गेले, खांद्यावर गेले नदी. एवढ्याच तुमच्या जीवनामध्ये दुसरे काही नाही. आणि हे सगळं बदलायचं असेल मराठी समाजाच्या तरुणाने व्यवसायात उतरलं पाहिजे, स्पर्धा परीक्षेमध्ये गेलं पाहिजे, चांगला व्यवसाय केला पाहिजे. हे राजकारण थोडं विकारतोट पण आहे. आता माझ्या बापाने इकायला जमीन ठेवली म्हणून जिवंत आहे. बापाने जर जमीन इकली असेल तर मी भाषेत घेतली असते. आज इकायला म्हणून जिवंत आहे. नाही तर विकारतोट पुढारी पण अवघड आहे. ते सोडून द्या. काय कोणाचे ट्रोल करीत बसू नका, कमेंट करीत बसू नका. ते फेसबुक व्हॉट्सअप बंद करून टाका. शेतात पहा आपलं पाण्यामध्ये जे सोयाबीन तरंगते ते पहा, ऊस पडलाय तो पहा, आपले फळबाग पिकली ते पहा, भाजीपाला साठलाय ते पहा. बाबा हा फालतूपणा भिकारदोटपणा आहे, हा बंद करा. तरच मराठा समाज एक होईल आणि मराठा समाज वाचेल. त्याचे विदर्भ मराठ्यासारखे आपल्या सुद्धा समाजाला फाशी घ्यावा लागेल. आणि तिथे टाळायची असेल समाजाला एक झालं पाहिजे, समाजाला एकीनं वागलं पाहिजे. पक्षपेक्षी बाजूला माझा पक्ष जर मराठा समाजाला आघाते असेल तो पक्ष गेला उलट, मराठ्याशी नेत्याने लावलं. माझा समाज महत्वाचा आहे, मला कुणाशी गेलं नाही. कारण त्या पक्षाला आणि त्या नेत्याला त्याची गरज आहे, समाजाची गरज आहे, समाजाला त्याच्या न्याय हक्काची गरज आहे. आणि ती मिळवून देण्यासाठी आपण यापेक्षा एक कठोरपणे संभाजीराव आणि विजय तुम्ही पुण्यात कामं करतात, सगळ्या मोर्चांना तुम्ही हजर असतात, हे सगळ्या त्यांना सांगा. बॅनर बाजी बंद, फक्त मराठा म्हणून मराठाला न्याय देण्यासाठीच तुम्ही लढलं पाहिजे. आणि ते जर लढलं नाही तर या लोकप्रतिनिधींच्या अगोदर नेतृत्व करणाऱ्यांना हा समाज ठीक ठेवणार नाही. एवढं या निमित्ताने सांगतो. सदावरच्या गुणवत्तेचा आणि प्रकाश आंबेडकरचा तुम्ही सगळ्यांनी निषेध केला, तो निषेध मीही करतो. आपल्या धर्मावर, आपल्या समाजावर, आपल्या नेत्यावर जर कोणी आगपकड करीत असेल तर त्यासाठी आपण सगळ्यांनी पेटून उठलं पाहिजे. आम्ही काही कुणाचा हक्क मागत नाही, आमच्या न्याय हक्कासाठी आम्ही लढतो आहोत. आणि ते लढण्यासाठी त्या समाजाला काय नाही एकत्र राहावं एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.